प्रताप फड दिग्दर्शित अनन्या आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे। अनन्याची सकारात्मक कहाणी प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचावी याकरता चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे। या चित्रपटात रुता दुर्गुळेच्या म्हणजेच अनन्याच्या आयुष्यात सर्वात जवळची गोष्ट म्हणजे तिचे जीवाभावाची सायकल। या दोघींचं एक अनोखंच नातं आहे। खरं तर प्रत्येक सायकलस्वाराचं त्याच्या सायकलसोबत एक वेगळंच नातं असतं। तस रुतानेही कल्याणमध्ये काही सायकल स्वारांसोबत सायकल चालवली आहे। या अनुभवाबद्दल रुता दुर्गुळे म्हणते, एका सायकल स्वाराच्या आयुष्यात सायकलचं एक वेगळंच महत्व असतं। अनन्याच्या आयुष्यातही सायकल ही तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीसारखी आहे, त्यामुळे मला सायकल चालवताना पुन्हा एकदा अनन्या जगत आली, एक वेगळाच अनुभव आला। आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशी एक वस्तू असते जी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होते। अनन्या आणि सायकलचं असलेलं एक वेगळंच नातं आहे। तुम्हाला अनन्या पाहिल्यावर ते समजेलच। मुळात सायकल स्वार त्याचं ध्येय गाठण्यासाठी आपली संपूर्ण मेहनत पणाला लावतात। त्यांच्या ध्येय साध्य करण्याची अफाट ऊर्जा असते। अशीच सकारात्मक ऊर्जा आपल्याला अनन्यामध्ये पाहायला मिळणार आहे। एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीम एव्हर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन प्रताप फड यांनी केलं आहे, तर ध्रुवदास, रवी जाधव आणि संजय छाबरिया या चित्रपटाचे निर्माते आहेत। तर तुम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।